नमस्कार मंडळी, मी हौशी लाईफस्टाईल या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण अत्यंत पौष्टिक असा एक पदार्थ पाहणार आहोत, ज्याचे नाव आहे बीटरूट कटलेट्स। जनरली बीटरूट्स म्हणलं की आपल्याला खाण्याची तेवढी फारशी इच्छा होत नाही, कारण बीटला त्याची स्वतःची अशी काही चव नसते। पण आपण जर अशा पद्धतीने बनवून पाहिलं तर मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल। सगळ्यात आधी आपण हे किसलेलं बीट घेणार आहोत, मग हा मॅश केलेला बटाटा, हे आलं लसूण आणि मिरचीचे पीठ, कांदा, आणि आता आपण हे सुके मसाले टाकून घेऊया। लाल मिरची, हळद आणि लहान चमचा आमचूर पावडर आणि मीठ। मिरी पावडर आपल्याला नंतर लागणार आहे, तर हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर आपलं आता हे मिश्रण व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे। एक लक्षात घ्या की आपण पाणी बिलकुल नाही टाकले, बीटला जेवढं पाणी सुटलंय तेवढ्यातच आपण सगळं मिक्स करून घेतलंय, त्यामुळे ब्रेड क्रम्स आणि बटाट्याचं प्रमाण बाइंडिंग येईपर्यंत ठरवून घ्यायचा। आता हे मिक्स तरी झालेलं आहे, पण बाइंड होतं की नाही ते आपण असा बॉल बनवून बघायचा आहे। येस, झालेलं आहे, त्यामुळे आपलं हे मिश्रण तयार आहे। तर आता आपण ह्याचे कटलेट्स बनवून घेऊया। अगदी सोपं आहे, आधी असे बॉल्स बनवून घ्यायचे आणि मग असे चपटा आकार द्यायचे, साधारण या आकाराचे असे बनवायचे। अशा पद्धतीने आपले कटलेट्स तयार करून घ्यायचे। तर असे आपले हे कटलेट्स तयार झालेले आहेत। पुढच्या प्रोसेससाठी आता आपण जो मैदा घेतला होता आणि कॉर्नफ्लावर घेतलं होतं त्याचं मिश्रण करायचं। जसं मी सांगितलं तसं 2 1/2 प्रमाण घ्यायचं। 2 चमचे कॉर्नफ्लावर असेल तर 1 चमचा मैदा घ्यायचा, आणि आपली जी मिरी पावडर घेतली होती ती पण या मिश्रणात टाकून घ्यायची। हे मिक्स करायचं आहे आणि त्यात थोडं थोडंसं पाणी घालून पातळ कन्सिस्टन्सीचं मिश्रण तयार करायचं। या मिश्रणात आपण हे आपले कटलेट्स घोळवून घेणार आहोत। जास्ती घट्ट नको मिश्रण, त्यामुळे थोडंसं अजून पाणी साधारण या कन्सिस्टन्सी, आणि लम्प्स नको यायला, त्यामुळे ती काळजी घ्यायची। हे तयार झालेलं आता आपण गॅसवर तवा गरम करून घेतला आहे। थोडंसं तेल टाकायचं आहे आणि गरम झालं की मग आपले कटलेट्स फ्राय करून घेऊया। तेल गरम होऊ द्या। आता इथे तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। आता आपण हे केलेले कटलेट्स ह्या मैदा आणि कॉर्नफ्लावरच्या मिश्रणात घोळवू आणि मग ब्रेड क्रम्समध्ये घोळवून फ्राय करून घ्यायचे। हे तुम्ही बघू शकता सगळे आपले आता फ्राय होत आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बीटरूट शिजवून साधारण गोल्डन ब्राऊन कलर व्हायला हवाय, आणि मग दोन्ही बाजूंनी तशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचं। 5 ते 10 मिनिटं लागतात, पण हे पलटवून घेऊया। तर अशा प्रकारे आपले हे कटलेट्स दोन्ही बाजूंनी छान फ्राय करून झालेले आहेत, म्हणजे खाण्यासाठी तयार आहेत। तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। तर अशा प्रकारे आपले पौष्टिक असे बीटरूट कटलेट्स तयार आहेत। प्लीज तुम्ही नक्की करून पहा, मला खात्री आहे तुम्हाला ते नक्कीच आवडतील। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा। थँक्यू।